शहर के सार्वजनिक शौचालय का उपयोग अब शराबियों को शराब पीने के लिए हो रहा है। चंद्रपुर शहर में शराबबंदी है और जिला पुलिस हर जिले में लगातार अवैध शराब तस्करी पर लगाम लगाने का प्रयास कर रही है, मगर शराब तस्कर किसी ना किसी माध्यम से अवैध शराब तस्करी को अंजाम दे रहे हैं और जिले में शराब को किसी ना किसी तरीके से आपूर्ति की जा रही है और ऐसे बहुत सारे शहर के सार्वजनिक शौचालयों में शराब की खाली बोतलें दिखाई दे रही है, जो इस बात की ओर इशारा कर रही है। एक तरफ शराबबंदी के साथ में स्वच्छता अभियान चलाया जा रहा है, वही दूसरी ओर सार्वजनिक शौचालयों में गंदगी के साथ शराब की खाली बोतलें दिखाई दे रही है, जो एक चिंता का विषय है तथा लोगों के मन में एक प्रश्न चिन्ह निर्माण कर रहा है। इस संबंध में हमारे संवाददाता द्वारा पूछने पर स्थायी समिति सभापति राहुल पावड़े एवं नगर सेवक पप्पू देशमुख ने कहा, नगीना बाग हे शौचालय हे महानगर पालिकेचे अधिकृत शौचालय आहे आणि साधारणतः काही नागरिकांच्या नुकत्याच काही तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आणि त्या तक्रारीचं उचित आणि गांभीर्य घेऊनच चांगल्या पद्धतीने निराकरण करण्यात येईल। साधारणतः शौचालयाची साफसफाई महानगरपालिकेची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे काही कर्मचारी आहे ते त्या ठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने साफसफाई कसं करता येणार त्याकरिता आम्ही निश्चितपणे त्यांना सूचना देऊ आणि साधारणतः ज्या नागरिकांच्या काही तक्रारी आहे त्यासुद्धा पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही पूर्णत्वास निकाली काढू। सार्वजनिक मालमत्तेचं महानगरपालिकेच्या रक्षण करणं देखरेख करणं हे सार्वजनिक महानगरपालिका प्रशासनाचं काम आहे आणि अवैध दारू विक्रेत्यांना शोधून काढणं त्यांना ठेचून काढणं हे पोलीस विभागाचं काम आहे। पण या दोन्ही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे आज अशी परिस्थिती आली की सार्वजनिक शौचालयाचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे आणि तो कशासाठी होत आहे, अवैध दारू विक्री आणि अवैध दारू विक्रेते आणि अवैध दारू पिणारे यांची हिंमत किती वाढलेली आहे हे या उदाहरणातून दिसून येत आहे। स्थायी समिती अध्यक्षांचा हा प्रभाग आहे, नगीनाबाग प्रभाग, आणि म्हणून आता स्थायी समिती अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेऊन या सार्वजनिक शौचालयामध्ये अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाकडे पाठपुरावा करायला पाहिजे अशी रास्त अपेक्षा मागणी आमची व चंद्रपूरकरातील नागरिकांची आहे आणि जर असं झालं नाही तर यापुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये याच्या विरुद्ध आम्ही आवाज बुलंद करण्याचा आवाज उचलण्याचं काम महानगरपालिका सदस्य म्हणून करणार। हम खबर के अंत में यही कहना चाहते हैं कि सीटीवी न्यूज हर कदम खबर की ओर किसी पर टीका टिप्पणी नहीं करता, मगर जनता की समस्याओं से रूबरू होकर संबंधित लोगों तक समस्या पहुंचाकर उनका निराकरण हो। वैभव रोहरकर के साथ शैलेश गणवीर की रिपोर्ट।